औरंगाबाद शहरामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। पावसाच्या पाण्यामुळे या नाल्यातून अनेकांच्या गाड्या सुद्धा वाहून गेलेल्या आहेत। गुलमंडी औषधी भवन परिसरातील अनेक गाड्या वाहून गेल्याने लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। ही दृश्य बघितली की आपल्याला अंदाज येऊ शकेल की कशा पद्धतीने मुसळधार पाऊस झाला आणि नाल्यामध्ये या गाड्या वाहून गेलेल्या आहेत। ही गाड्या बाहेर काढताना हे तरुण आपल्याला दिसतंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते आहे, या बैठकीमध्ये तरी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी काही भरीव जाहीर केलं जात आहे का हे बघावं लागणार आहे। मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक अक्षरशः जमीनदोस्त झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पिकं शेतातली होत्याची नव्हती झाली आहेत। आता तरी शेतकऱ्यांच्या वेदना समजून घ्या आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा अशी मागणी शेतकरी करत आहेत। शेतकऱ्यांचा वाली कोण आहे असा सवाल खुद्द शेतकरीच विचारतोय। साम टीव्हीचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांनी ग्राउंड रिपोर्ट वर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, बघूया शेतकरी काय। का शेतकऱ्यांचं एक म्हणणं असं असतं की 24 तासात त्याचे पंचनामे झाले पाहिजे, विमा कंपन्याला त्याची माहिती दिली पाहिजे वगैरे वगैरे। तुमच्याकडे कुणी जिल्हाधिकारी कार्यालयातून, विमा कंपनीकडून किंवा सरकारकडून आलंय का पाहायला? साहेब, एकदम योग्य वेळी योग्य प्रश्न आपण विचारलेला आहे। ज्या वेळेस साहेब असं ईबीटी पोर्टलवर कुठलीही गव्हर्नमेंटची स्कीम येते की अशा असे तुम्ही विमे असे इन्शुरन्स तुम्ही क्लेम करा किंवा अशा असे इन्शुरन्स पोटी तुम्ही इतका इतका प्रीमियम भरा, साहेब लोकांनी स्वतःचं घरचं सोनं गहाण ठेवून प्रीमियम भरलेले साहेब। पण आज तागत साहेब 8 दिवसापासून ही जी परिस्थिती उद्भवलेली, ना कोणी डेप्युटी डायरेक्टर लँड अक्विजिशन, ना कोणी कलेक्टर, ना मंडळ अधिकारी, ना तहसीलदार साहेब, ना नायब तहसीलदार साहेब, ना तलाठी, ना कोतवाल, ना मंडळ अधिकारी, कुणी साहेब साधं डुंकून सुद्धा इथं बघितलेलं नाही। पालकमंत्री माहित आहेत का? हो, मला पालकमंत्री माहित आहे साहेब, ठीक आहे, आदरणीय आहे, वंदनीय आहे, पण ह्या बाबतीत साहेब कधीच कोणीच काळजी घेतलेली नाही कुठल्या साहेब आमच्या। तुम्ही म्हणत होते कुठेही पालकमंत्री असं सांगा। आता साहेब तुम्हाला मी एक सांगतो, माझी विनंती पालकमंत्री साहेबांना की साहेब कमीत कमी, आता ही वेळ नाही आहे ती आरोप प्रत्यारोप करायची किंवा हे करायची, माझं फक्त म्हणणं आहे साहेब आम्हाला न्याय द्या, कुणाला तरी इथं पाठवून हे पंचनामे करा, कारण की साहेब हे फक्त असं कुठंच नोटिफिकेशन